मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कोर्टात आजपासून आर्थिक स्थितीच्या आधारावर आरक्षण प्रकरणी युक्तिवाद सुरू. मुख्य न्यायमूर्ती उदय लळित यांच्या घटनापीठांसमोर सुनावणी. खापरखेडा भाणेगावात श्री साईबाबांनी भेट दिलेली नऊ चांदीची नाणी अद्यापही सुरक्षित. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. आणि नागपुरात गंगा जमुना परिसरात सीआययू पथकाची कारवाई. 1,00,000 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू केला गेला जप्त. कोर्टात आजपासून आर्थिक स्थितीच्या आधारावर आरक्षण प्रकरणी युक्तिवाद सुरू होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती उदय लळित यांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. साधारण 30 याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. आजपासून 5 दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. या सुनावणीत राज्यांना देखील आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास घटनांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक दुर्बल गट अर्थात EWS साठी शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि नोकरीमधील 10% आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिकणार आहे. वर्ष 2021 केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटनांसंबंधीचा कायदा मंजूर केला होता. त्यानुसार सरकारी नोकरीत आरक्षण आणि शिक्षण संस्थांमध्ये 10% देखील आरक्षण देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात जवळपास 30 याचिका दाखल झाल्या होत्या. दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये आरक्षणाबाबत 50% मर्यादेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संविधानातील अनुच्छेद 102 नवीन सुधारणा या याचिकेत आवाहन देण्यात आले आहे. नागपूर विमानतळापासून बाहेर येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणांवर पाणी साचले आहे. त्यामुळे विमानतळावरून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना त्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात करावे लागले आहेत. गाडीतल्या गाडीतच राहिला सर, का कुठं निघला काय? पाणी आता पाणी झालंय. हे श्रद्धा व सबुरीचे प्रतीक शिर्डीच्या साईबाबांनी द्वारकामाईत सेवेत असलेल्या लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 चांदीची नाणी भेट दिली होती. आज स्थितीत लक्ष्मीबाई यांचे पंतू अरुण गायकवाड यांच्याकडे ही नाणी सुरक्षित आहे. या चांदीच्या नाण्यांच्या दर्शनासाठी खापरखेडा भाणेगावात अलोट गर्दी बघायला मिळाली. 9 चांदीच्या नाण्यांचे आगमन भाणेगाव येथील श्री साई मंदिरात झाले. यासाठी श्री साई मंदिर व्यवस्थापनाने तयारी केली होती. शिर्डी साईबाबा मंदिर कोट्यावधी साई भक्तांसाठी श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांनी जवळपास 105 वर्षांपूर्वी द्वारकामाईत सेवेत असताना लक्ष्मीबाई शिंदे यांना 15 ऑक्टोबर 2018 समाधी घेण्याच्या काही क्षणापूर्वी लक्ष्मीबाईंना 9 चांदीची नाणी भेट दिली होती. श्री साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेली 9 नाणी लक्ष्मीबाई यांचे पंतू अरुण गायकवाड यांच्याकडे सुरक्षित आहे. सोमवारी सायंकाळी 4 श्री साई मंदिर भाणेगाव येथे ते दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दिलेल्या चांदीच्या 9 नाण्यांचे दर्शन घेण्यासाठी भाणेगावातील व आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. लक्ष्मीबाई शिर्डीला साईबाबा असताना त्यांना 1875 ते 1918 असं जवळजवळ 44-45 वर्ष जेवण घातलं. तर बाबांनी त्यांना 15 ऑक्टोबर दसरा होता, मोहरम, बुद्ध जयंती अशा सर्व सण असताना समाधी घेण्याच्या काही क्षणपूर्व हे चांदीची 9 नाणी दिली. हे चांदीची 9 नाणी लक्ष्मीबाईंना दिली. लक्ष्मीबाईंनी त्यानंतर 1963 त्यांच्या सुनबाई सोनूबाई नाना पाटील शिंदे आणि त्यांची नात शैलाजाताई म्हणजे माझी आई यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्या विलीन झाल्या. तर तेव्हापासून 1963 हे 9 नाण्यांची शैलाजामा आणि सोनूबाई ह्या सेवा करत होत्या. सोनूबाई 1984 वाढल्या तर त्यावेळेपासून तर आजपर्यंत शैलाजामा आता 76 वर्षाच्या आहेत, ज्या माझ्या आई आहेत. आमचं एक भाग्य म्हणावं की ज्या गुरुची आम्ही नेहमी आराधना करतो
असे आम्ही सर्व साई भक्त त्यांनी स्व हाताने दिलेले लक्ष्मीबाई लक्ष्मीमाईंना जे नऊ नाणे त्यांच्या समाधीच्या दिवशी दिले आणि ते समाधीमध्ये विलीन झाले असे या पावन नगरी भानेगावामध्ये आणि साई मंदिरामध्ये ते नाणे आले। खरोखर आमची ही भानेगाव नगरी या ठिकाणी धन्य झाली। आम्ही साई भक्त सर्व साई भक्त त्यांच्या पिढी जे लक्ष्मीबाईंची जी काही पिढी या ठिकाणी नाणे घेऊन आले यांचं आम्ही या ठिकाणी साई नगरीमध्ये भानेगावामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो। सर्व भानेगाव वासियांना साईबाबाचा असाच आशीर्वाद कायम राहावा अशी साईजनी प्रार्थना करतो। वीकेबी न्यूजसाठी नितीन रावेकर यांची रिपोर्ट। अल्पवयीन तरुणीने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत असलेल्या या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून भोपाळच्या तरुणाने तिचे लैंगिक शोषण केल्याचे त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। एवढेच नाही तर आरोपीच्या आईवर सुद्धा गंभीर आरोप केले आहे, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती एका इव्हेंट मॅनेजमेंट फार्ममध्ये कामाला आहे। ती कामाच्या निमित्ताने मे महिन्यात मध्य प्रदेशच्या भोपाळला गेली होती, त्याचवेळी तिची आरोपी अभिषेक कुरिलसोबत भेट झाली। अभिषेकने पीडित तरुणीला विश्वासात घेऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला होता, अशी तक्रार पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत दिली आहे। पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिल्याने तिने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे। अल्पवयीन पीडित तरुणीने जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आरोपीच्या आईवरही गंभीर प्रकारचे आरोप केले आहे। दोन्ही आरोपींनी पीडित तरुणीला इतरही पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले म्हणून आरोपीची आई रजनी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। एवढेच नाही तर तिचे अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केली असा आरोप देखील पीडित तरुणीने केलाय। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। सीआययू पथक झोन 3 चे प्रभारी PSI जितेश आरवेली यांना गंगा जमुना परिसर चिंचेच्या झाडाजवळ असलेल्या सलीम पान सेंटर येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पान मसाला व स्वीट सुपारी याचे गोडाऊनमध्ये साठवून त्याची विक्री होत असल्याचे मिळालेल्या माहितीवरून त्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबत सीआययू स्टाफ
एनपीसी विनोद गवई, एनपीसी आशीष अंबादे, पीसी राजेश बेंडेकर तसेच लकडगंजचे पीएसआय मोहन केवटी यांच्यासह रेड कारवाई केली. आरोपी मोहम्मद सुलतान वल्द अनवर हुसेन वय वर्ष 62 राहणार वेंकुबा मुळे रोड कुंभारपूर गंगा जमुना पोलीस स्टेशन लकडगंज नागपूर यांच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये वेगवेगळ्या 12 प्रकारचे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला स्वीट सुपारीचे अंदाजे 1,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय. सदर मुद्देमालाबाबत आरोपीला विचारलं असता त्याने सोनू उर्फ सलमान शेख याच्याकडून माल घेतल्याचे सांगितले. सोनू हा गुन्ह्यात फरार असून त्याचे शोध घेणे सुरू आहे. सोनू हा माल कुठे ठेवतो हे मात्र आरोपीला माहीत नसल्याचे त्याने सांगितले आणि आरोपी मागील 2 वर्षांपासून सोनू जवळून माल घेऊन अवैध तंबाखू विक्रीचे काम करायचा. बरेच दिवसापासून सीआययू पथकाची नजर त्याच्यावर होती. त्यावरून सुमारे 5,00,000 रुपये किमतीचा माल येणार असल्याची त्यांना माहिती मिळाल्याने सीआययू पथकाने त्याबाबत डीसीपी गजानन राजमाने यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केली. सदरच्या रेड कारवाईत सीआययू पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री जितेंद्र आरवेली तसेच त्यांच्या पथकाने अंमलदार विनोद गवई, आशिष अंबादे, राजेश बेंडेकर तसेच लकडगंजचे पीएसआय मोहन केवड, अरविंद डायडे, सारिका मोहट तसेच अन्न सुरक्षा अधिकारी पियुष मानवटकर हजर होते. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्ट कोतवाली येथे आयपीसी तसेच अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत विविध कलमांवे गुन्हा नोंद केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू. पावसाचा लपंडाव सुरू असल्याने नागपुरात साथीचे आजार वाढू लागले आहे. कोरोना स्वाइन फ्लू नंतर विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात स्क्रब टायफसमुळे विविध खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची या आजाराची गंभीरता वाढली आहे. मात्र या संदर्भात आरोग्य विभागाकडे अद्याप तरी या संदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाहीये, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. नागपूर विभागात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यतः पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. प्रियसी सोबत तिच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू झालाय. ही घटना प्रतापनगरात उघडकीस आली आहे. अमित बहिरे असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस घातपाताच्या दृष्टीनेही तपास करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित बहिरे हा विवाहित असून त्याला 8 वर्षाचा मुलगा व 9 महिन्यांची गर्भवती पत्नी आहे. त्याने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता, त्यामुळे पत्नीच्या कुटुंबाशी त्याचा संबंध नव्हता. त्याची गेल्या 7 वर्षापूर्वी शीतल वय वर्ष 34 हिच्याशी ओळख झाली. शीतलला 12 वर्षाची मुलगी असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. ती खासगी कंपनीत काम करते. दोघांचे सूत जुळले आणि थेट शीतलच्या घरी येऊन राहायला लागला. अमित हा सुद्धा खासगी नोकरी करतो. शीतलशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पत्नीला लागली, त्यामुळे तिने भरोसा सेलमध्ये पती व त्याच्या प्रियसी शीतलच्या विरुद्ध तक्रार दिली. भरोसा सेलने त्यांच्या समेट घडवून आणला तेव्हापासून तो पत्नीला घर खर्चाला पैसे द्यायला लागला. मात्र तो प्रियसीच्या घरी लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही राहायला लागला. रविवारी दुपारी अमित हा शीतलच्या घरी गेला. तासाभराने शीतल आपल्या मुलीला घेऊन सीताबर्डीत खरेदीसाठी गेली. ती 4 वाजता परत आली असता अमित तिला मृतावस्थेत दिसला. तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह मेडिकलमध्ये पाठवला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अमितची पत्नी 9 महिन्यांची गर्भवती आहे. तिला नुकतेच प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. येत्या 2 दिवसात अमित हा बाप बनणार होता, परंतु होणाऱ्या बाळाचा चेहरा बघण्यापूर्वीच अमितचा प्रियसीच्या घरातच संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस घातपाताच्या दृष्टीनेही तपास करीत आहेत. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.